नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते, महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी नवी मुंबईतून. पावणे एमआयडीसी मधील आगीमध्ये एकाचा मृत्यू झालाय. कंपनीचा मॅनेजर सुकुमारन नायर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सध्या ही आग नियंत्रणात आलेली आहे, मात्र अजूनही कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून हे काम सुरू आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. आखी तब्बल 6 कंपन्या जळून खाक झालेल्या आहेत. आपण बघू शकता की ह्या 6 कंपन्यांची अवस्था काय आहे. आपण काल दुपारी 3 वाजता ही आग लागली होती, त्यानंतर अजूनपर्यंत ही आग विझवण्याचा प्रयत्न करतात. आता ही संपूर्ण आग जी आहे ती नियंत्रणात आलेली आहे, मात्र दुपारपर्यंत अजून कूलिंगचं काम आहे सुरूच राहणार आहे. मोठ्या प्रमाणात अजूनही धूर येत आहे, त्यामुळे आतमध्ये जाऊन कूलिंग करणं फायर ब्रिगेडच्या जवानांना शक्य होत नाही. त्यामुळं बाहेरून जेवढं कूलिंग करता येईल तेवढं कूलिंग केलं जातं आहे. एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जी या इमारतीच्या गच्चीवरती जे या इमारतीचे कंपनीचे जे मॅनेजर होते सुकुमारन नायर, ते कालपासून बेपत्ता होते. त्यांची या गच्चीवरती मृतदेह त्यांचं सापडलेला आहे. जळलेल्या अवस्थेमध्ये हा मृतदेह सापडला आहे. फायर ब्रिगेडच्या जवानांनी आत्ताच त्यांचा मृतदेह वरून खाली आणलेला आहे. दुसऱ्या बाजूला जो निखिल पाशीलकर म्हणून जो कामगार आहे तो कालपासून बेपत्ता आहे. त्याची शोध मोहीम देखील आता या अग्निशमन दलाच्या जवानांनी घेतलेली आहे. ते प्रयत्न करतात की निखिल या इमारतीमधल्या कितव्या मजल्यावरती आहे, मात्र त्यांना आतल्या बाजूला जाणं शक्य होत नाही. तेवढं पाणी मारत कूलिंग करत ते जवान आतमध्ये चाललेलं आहे. संपूर्ण परिस्थितीपर्यंत 6 कंपन्या जळून पूर्णपणे खाक झालेल्या आहेत. रात्रभर हा कूलिंगचं काम सुरू होतं. त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर नवी मुंबई महानगरपालिका, त्याचबरोबर MIDC, सिडको, JNPT, ONGC, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका अशा सगळ्या महानगरपालिकांच्या जवळपास 25 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या आणि त्यांच्या मोठ्या प्रमाणात जवान हे कालपासून इथे घटनास्थळी आहेत आणि ते प्रयत्न करत आहेत की आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. पाण्याची कमतरता काल होताना दिसलेली आपण बघितलेली आहे. काल पाणी नव्हतं म्हणून एकसारखी आग पुन्हा पेटत होती. आता कुठे ही जी आग कंट्रोलमध्ये आलेली आहे, दुपारपर्यंत पूर्णपणे ही आग नियंत्रणात येईल आणि त्यानंतर कूलिंग देखील दुपारपर्यंत संपण्याची शक्यता असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात येते. आता नुकतंच सुकुमारन जे नायर आहे त्यांची डेड बॉडी ती आता रुग्णालयात नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आलेली आहे. एक आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे निखिल पाशीलकर आणि सुकुमारन नायर ह्या दोघांचेही नातेवाईक काल रात्रभरापासून याच ठिकाणी आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी आहेत. त्यांचे कुटुंबीय आतुरतेने ह्या सगळ्या परिसरात वाट पाहत आहेत, परंतु नायर यांचं दुर्दैवाने ह्या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यांचा मृतदेह सापडलेला आहे. निखिल पाशीलकर याचा आता शोध अजूनही अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. तर नवी मुंबईतल्या या पावणे MIDC मधील आगीमध्ये कंपनीचा मॅनेजर सुकुमारन नायर यांचा मृतदेह कंपनीच्या गच्चीवरती आढळला. तर दुसरा बेपत्ता कामगार निखिल पाशीलकरचा अजूनही शोध लागलेला नाही. निखिल यांच्या नातेवाईकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी, पाहूयात. निखिल पाशीलकरचे मामा आणि त्याचे इतर नातेवाईक आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल निखिल, अजूनही बेपत्ता आहे? आता कसं आहे, आम्ही रात्रीपासून इकडे आशेने आहे की आता सहकार्य तर करत आहे फायर ब्रिगेडवाले. आमची आशा आहे की तो सुखरूप असेल म्हणून. आता बघू शेवटी, आता काय ते गेलेत वरती, बघू आता काय होतंय ते, आता बघू आता कसं काय. या सगळ्यांसमोर आशा आहे की निखिल सुखरूप असावं, हेच आपण आता आपण प्रार्थना करूया. काय सांगाल, ज्या पद्धतीने कालपासून तुम्ही इथे आहात, निखिलची वाट पाहताय, सगळी सिस्टीम कालपासून काम करते, तुम्ही ह्या सगळ्या याच्यावर काय म्हणाल? जे फायर स्टेशनचे जवान काम करत आहेत त्यांच्या कामाबद्दल काही शंका नाही, परंतु कालची जी दुर्घटना घडली, या ठिकाणी जी काय फायर झाली, ती फायर झाल्यानंतर या ठिकाणी फायर टेंडरच्या प्रतीक्षेत किमान 1 तास या ठिकाणी राहावं लागलं. आज आशिया खंडातलं सर्वात मोठं इंडस्ट्रियल बेल्ट म्हणून या झोनकडे पाहिलं जातं आणि आज नवी मुंबईचं सुद्धा नाव लौकिक आपण पाहतो की देशामध्ये सर्वोत्तम दर्जाची महानगरपालिका म्हणून गणली जाते. सर्वात मोठं अर्थार्जन या ठिकाणाहून निर्माण होत आहे आणि अशा पद्धतीने या संपूर्ण बेल्टमध्ये फायरची व्यवस्था, जे काय फायर ब्रिगेडची व्यवस्था या ठिकाणी आहे, ती अगदी विदिन 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात किंवा 15 मिनिटात येणं अपेक्षित होतं. तो माझा भाचा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्याचा आज शोध लागत नाही आहे आणि तो सतत 1.5 ते 2 तास सतत संपर्कात होता.
की मी इथून निघू शकत नाही आहे आणि जर खरंच त्या ठिकाणी जर फायरची व्यवस्था जा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मिळाली असती हे रायडरवर जे आहे ते त्या ठिकाणी जर खरोखर पोहोचू शकले असते तर ते दोन्हीही आज सुखरूप आपल्या कुटुंबाबरोबर असते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसा, विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. मुंबईतल्या सांताक्रूजमधल्या LIC ऑफिसच्या इमारतीला सुद्धा आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र LIC या इमारतीला सांताक्रूजमध्ये लागलेली ही आग आणि या इमारतीच्या वरच्या मजल्यावरती ही आग लागल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय. अग्निशमन दलाच्या एकूण 8 गाड्या या सांताक्रूजमधल्या LIC ऑफिसच्या जवळ पोहोचल्या आहेत आणि तिथे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सांताक्रूजमधल्या LIC ऑफिसची ही इमारत आणि तिथे अतिशय भीषण स्वरूपात लागलेली ही आग आपल्याला दिसते आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या LIC इमारतीला आग नेमकी लागली कधी, किती वेळानंतर गाड्या पोहोचलेल्या आहेत अग्निशमन दलाच्या आणि कशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत? साधारणतः 7:45 दरम्यान सकाळी ही आग लागली. आणखी लागलीच 5 मिनिटात फायर विभागाला कॉल केला होता. अग्निशामक विभाग या ठिकाणी पोहोचला. सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट एकच आहे की त्या ठिकाणी गाड्या पोहोचू शकतात. Level 2 हा कॉल आहे. अजूनही या प्रकारे आग विझवण्याचं काम सुरू आहे. पण आपल्याला माहिती आहे की LIC इमारत ग्राउंड प्लस 2 मध्ये आहे आणि सॅलरी सेव्हिंग सेक्शन स्कीम जी आहे त्याचे सगळे कागदपत्र, संगणक, फर्निचर हे सगळं या दुसऱ्या मजल्यावर होतं. ते सगळं आगीत जळून खाक झालंय असं आपल्याला स्पष्ट आता आपल्याला नक्कीच म्हणता येईल. अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी होते. म्हणजे करोडो जे या स्कीममध्ये गुंतवलेल्या काही करोडो लोकांचा डेटा याच्यामध्ये याच्यात आहे. पण एकच आहे की पॅरल यंत्रणा असल्यामुळे तो डेटा सुरक्षित असू शकतो अशा प्रकारची माहिती समोर जरी येत असली तरी आता या आगीची भीषणताही अधिक वाढत चाललेली आहे. आपण जर का बघितलं तर याच्या आजूबाजूला जवळपास 8 मोटार पंप या ठिकाणी आता पोहोचले. पण ही आग अधिक पसरू नये, या तिन्ही मजल्यांपर्यंत जाऊ नये. आज दुसऱ्या मजल्याच्या काही भागामध्ये या सेक्शनमध्ये ही लागलेली आग अजून इतर सेक्शनमध्ये पसरू नये याकरता फायर विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहे. काही प्रमाणात त्यांना यश सुद्धा मिळत आहे. थोड्याच वेळामध्ये ही आग आटोक्यात आणली जाऊ शकते अशा प्रकारचा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय. पण अत्यंत महत्वाच्या कागदपत्रांचं नुकसान, संगणकांचं नुकसान आणि या स्कीममध्ये गुंतवलेल्या लोकांचा डेटा या आगीत जळून खाक झाला. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मात्र LIC जी इमारत आहे त्याला लागलेली ही भीषण आग आपल्याला आपण कल्पना करू शकतो. आतून हे आगीचे लोळ ज्याप्रमाणे बाहेर येत आहेत त्याप्रमाणे आग ही अतिशय भीषण असेल याची आपण कल्पना करू शकतो. मात्र सध्या प्रयत्न केले जात आहेत आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे. इंदूरमध्ये सुद्धा एका 2 मजली इमारतीला आग लागली. यामध्ये 7 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. इंदूरमधली आगीची ही घटना आणि इथे सुद्धा एका रहिवाशी इमारतीला आग लागली आहे. अतिशय मोठं असं अग्नितांडव ज्यामध्ये 7 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. या इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या गाड्या सुद्धा कशा पद्धतीनं जळून खाक झाल्यात आपल्याला दिसतंय. मात्र इंदूरमध्ये एका रहिवाशी इमारतीला लागलेली ही आग. करीबन 2:30 बजे की बात है. चिल्लाने की आवाज आई जोर से और सामने एक लेडीज थी ऊपर, वो चिल्ला के आवाज दे रही थी, आग लग गई, आग लग गई. तो हम तुरंत भागे. आस पड़ोस वाले सो रहे थे, उनको जानकारी नहीं थी कि क्या हो गया हादसा. तब तक चिल्ला चोट हुई, वो लोग इकट्ठे हुए, फिर पानी की बाल्टियाँ ले लेके भागे लोग. अब चूंकि अंदर इलेक्ट्रिक सप्लाई चालू थी, रिस्क था, अंदर जा नहीं सकते थे और अगर पानी डालते तो करंट फेंटने का भी खतरा था. हमने फायर ब्रिगेड को फ़ोन लगाया लेकिन फायर ब्रिगेड का भी लचर रवैया रहा. कम से कम 1 घंटे बाद फायर ब्रिगेड आई है. अगर वो समय पर पहुंच जाती तो बहुत लोगों की जान बच जाती. हमने यहाँ से 5 करे थे. फिर अभी हॉस्पिटल से जो जानकारी ली है उसमें 2 की ओर शिनाख्त होना बाकी है. तो अभी 7 की जानकारी मिली है अभी तुरंत में. और हाँ, वो 5 की शिनाख्त हुई है, इसमें 2 की शिनाख्त होना बाकी है. इसमें कितने महिला कितने पुरुष हैं सर जिनकी डेथ हो गई? 2 महिला हैं और 5 पुरुष. पुढची बातमी आहे. घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली असून आता मुंबईमध्ये सिलेंडरचा दर 1,000 रुपये असणार आहे. आजपासून सिलेंडरचे वाढीव दर लागू करण्यात आलेत. सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ झाली आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये आता घरगुती सिलेंडरचा दर असणार आहे 1,000 रुपये. सिलेंडरचे दर पुन्हा एकदा वाढलेत
आणि नवे दर आजपासून लागू होत आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. प्रशांत, आता घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे, काय त्यामागचं कारण? बरोबर आहे, ज्या पद्धतीने इंधनाचे दर वाढत आहे, एकीकडे युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध सुरू आहे त्याचे परिणाम संपूर्ण इंधन उद्योगावरती होत आहे आणि त्याचाच एक मोठा परिणाम आता सिलेंडरच्या दरावरती झाला. गेल्याच महिन्या म्हणजे दोन आठवड्यामध्ये, जर दोन आठवड्यापूर्वी जे कमर्शियल व्यावसायिक सिलेंडर असतात त्याचे दर 1000 रुपयाच्या पुढे गेले होते आणि साधारणतः गेल्या महिन्यात जवळपास 250 रुपये एकाच वेळी वाढले होते. त्यानंतर आता आज जर बघितलं तर जवळपास 50 रुपये हे घरगुती सिलेंडर जे आहे त्याचे दर वाढलेले आहे. नंतर 1000 रुपयाचा टप्पा आता त्या सिलेंडरनी पार केलेला आहे. दिवसेंदिवस महागाई ज्या पद्धतीनं वाढत आहे त्याचाही एक मोठा परिणाम असं म्हणावं लागेल. देशामध्ये ज्या पद्धतीनं महागाईचे दर महागाई वाढलेली आहे त्याचा एक मोठा परिणाम सिलेंडरवरती झालेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य गृहिणीचं घरगुती जे बजेट असं आहे ते देखील कोलमडलेलं आहे. यामुळे आता या संदर्भात ज्या पद्धतीने यापूर्वी स्पष्ट केलं होतं केंद्र सरकारने की आम्ही घरगुती सिलेंडरचे दर वाढू देणार नाही, पण आता ज्या पद्धतीनं कालच आज ज्या पद्धतीने निर्णय घेतला इंधन कंपन्यांनी आणि LPG सिलेंडर जे आहे त्याचे 50 रुपये वाढवले, यावरती आता केंद्र सरकार काय निर्णय घेतो हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र यामुळे कात्री बसणार आहे, कारण महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. एकीकडे पेट्रोल डिझेल CNGचे दर वाढलेले असताना घरगुती सिलेंडरचे दर सुद्धा 50 रुपयांनी वाढलेत. मुंबईमध्ये आजपासून सिलेंडरचा दर असणार आहे 1000 रुपये. नागपुरात यंदाच्या उन्हाळ्यामध्ये 4 स्टार बसेस जळून खाक झाल्यात. अचानक बसेस जळल्यामुळे प्रवाशांचा जीव तर थोडक्यात वाचला, त्यामुळे आता नागपूर महानगरपालिका अशा अनफिट बसेस का रस्त्यावरती उतरवते किंवा का चालवल्या जातात असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय. नागपुरात भंगारात जाण्याच्या स्थितीमध्ये असलेल्या तब्बल 167 अशा बसेस आहेत ज्या सध्या नागपुरात धावत आहेत आणि अनफिट बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाला मात्र धोका आहे. या बस जर चांगल्या स्थितीमध्ये नाहीत तर मग त्या प्रवाशांच्या सेवेमध्ये रस्त्यावरती का उतरवल्या जात आहेत असा सवाल नागपूरकरांकडून विचारला जातोय. स्टार बस मधून प्रवास करत आहात, सावधान. चालत्या बसला भीषण आग, जीव धोक्यात घालून प्रवास. नागपूरच्या रस्त्यावर प्रवाशांना घेऊन धावत असलेल्या बसला अशी अचानक आग लागली आणि काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी पडली. सुदैवानं प्रवासी वेळीच बसमधून बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. मात्र नागपूरमध्ये चालत्या बसला आग लागल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी सुद्धा 4 बसेसला आग लागल्याच्या घटना घडल्यात. धक्कादायक म्हणजे अनेक अनफिट बसेस नागपूरच्या रस्त्यावर धावत असल्यानं प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. यावर प्रशासनानं मात्र कानावर हात ठेवल्याचं दिसतंय. नागपूर पालिकेच्या ताफ्यात एकूण 447 बसगाड्या आहेत. यापैकी 415 बसगाड्यांची फिटनेस टेस्ट झाली आहे तर 32 बसगाड्यांची फिटनेस टेस्ट झालेली नाही. 167 बस भंगारात काढण्याचे आदेश देण्यात आले होते, पण असं असतानाही या बसगाड्या रस्त्यावर बिनधास्त धावत आहेत. अनफिट बसेस ठराव घेऊन सेवेतून निवृत्त करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला, पण त्या बसगाड्या अजूनही प्रवासी घेऊन धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी पालिका प्रशासन खेळ करत असल्याचा आरोप पालिकेचे माजी परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी केलाय. जानेवारी महिन्यामध्ये परिवहन समितीने हा ठराव घेतला आणि हा ठराव पास केला, अशा 167 बसेस ह्या भंगारात काढाव्या, कारण त्यांचं जूनमध्ये त्यांचा कार्यकाळ संपतो आहे आणि माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 115 बसेस नागपूर शहराला दिलेले आहेत, त्याचं टेंडर काढावं. स्टार बसच्या ताफ्यात 447 बस आहेत, पण 32 बसेस योग्यता प्रमाणपत्राशिवाय धावत असल्यानं नागपूरमधल्या प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. प्रादेशिक परिवहन विभागानं 3 दिवसांपूर्वी पालिकेच्या परिवहन विभागाला योग्यता तपासणी तातडीनं करण्याचं पत्र दिलं, पण पालिका प्रशासन अजूनही झोपेतच आहे. उर्वरित बसेस ज्या आहेत त्या स्टँड बाय, त्या रस्त्यावर वापरत नाहीत, त्याच्यामुळे जी काही झालेली घटना आहे ती तांत्रिक कारणामुळे झाल्याचं समजते,
त्याची तपासणी आहे, त्यांचे तांत्रिक विभाग आरटीओचे तांत्रिक अधिकारी हे तपासणी करून आपल्याला पुढील दिशा कळेल. विदर्भामध्ये तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. त्यातच उपराजधानी नागपूरमधल्या स्टार बसेस प्रवासासाठी योग्य नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे पालिका प्रशासन नागपूरकरांच्या जीवाशी खेळत असल्याचं दिसतंय. या बातमीनंतर तरी पालिका प्रशासनाला जाग येईल आणि नागपूरकरांचा प्रवास सुखकर होईल अशी अपेक्षा आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत, तर माजी परिवहन सभापती बंटी कुकडे सुद्धा असणार आहेत. सुरुवातीला तुषारकडे जाऊया. तुषार, काय ही परिस्थिती नागपुरातल्या स्टार बसेसची? अश्वेता, आपण जर का मागच्या 2 महिन्यातला जरी विचार केला तर मागच्या 2 महिन्यामध्ये 4 स्टार बसेस ह्या धावतांनी जळालेल्या आहे. त्यामुळे कसा तरी या अपघातामध्ये प्रवाशांनी स्वतःचा जीव मुठीत धरून स्वतःचा जीव वाचवलेला आहे. पण महत्त्वाचा विषय आहे की जर का ज्या बसेस अनफिट आहे, म्हणजे 167 बसेस आहे ज्या अनफिट आहे आणि त्यांना आता सेवेतनं निवृत्त करायचं आहे, असं असताना देखील त्या नागपूरच्या शहरावर धावत आहे. इतकंच नाही तर 447 पैकी 32 बसेस अशा आहे ज्यांची फिटनेस चाचणीच झालेली नाही. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचं या स्टार बसेसकडे लक्ष आहे की नाही हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की ज्या काही घटना घडल्या त्या घटनेमध्ये ही गोष्ट पुढे आली की सध्या उन्हाळा सुरू आहे, नागपूरचं तापमान हे 44° सेल्सिअसच्या घरामध्ये आहे. त्यामुळे जे स्टार बसेस जेव्हा बस चालत असतात किंवा धावत असतात तेव्हा त्यातलं आतमधलं जे सिस्टीम असतं ते खूप गरम होतं आणि त्यामध्ये मग तिथली जी आतमधली जी वायरिंग असते ती जळते आणि त्यानंतर मग या संपूर्ण बसेस पेटतात. पण एक गोष्ट निश्चित आहे की जरी या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली तरीही प्रवाशांचा जीव किती धोक्यामध्ये आहे हे यावरनं लक्षात येईल. आणि महत्त्वाची गोष्ट की केंद्र सरकारकडनं जर का नवीन बसेस मिळत असेल तर त्याचं टेंडर नागपूर महानगरपालिकेने का काढलं नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ज्या 167 बसेस भंगारामध्ये काढण्याचा किंवा त्यांना निवृत्त करण्याचा वेळ आलेली आहे त्या कधी करतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकूण नागपूर शहराचा प्रवाशाचा ताण बघता नागपूर महानगरपालिकेने हा निर्णय घेतला नाही असं बोललं जातं. कारण की जर का 167 बसेस निवृत्त केल्या तर मग नवीन बसेस येतपर्यंत त्या मार्गावर बसेस कोणत्या धावायच्या हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण कुठेतरी प्रवाशांचा जीव देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेला या सर्व गोष्टीवर विचार करावा लागेल का जर का मागच्या 3 महिन्यामध्ये 4 स्टार बसेस धावताना जर का जळत असेल तर निश्चितच प्रवासा च्या जीवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार नागपूर महानगरपालिकेला नाही. सध्या नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी यावर बोलायला तयार नाही. मात्र जर का सभागृहामध्ये या आधीच ठराव झाला की 167 बसेसला आपल्याला निवृत्त करायचं आहे, तो ठरावाची का अंमलबजावणी झाली नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर का मागे पुढे मोठा अपघात झाला तर मग याला जबाबदार कोण हे देखील नागपूर महानगरपालिकेने स्पष्ट करायला पाहिजे. जी, तुषार, आपल्यासोबत माजी परिवहन सभापती बंटी कुकडे आहेत. कुकडेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खूप मोठा प्रश्न आणि गंभीर प्रश्न आहे हा नागपुरातल्या स्टार बसेसचा, काय मत आपलं त्यावरती? हा एकदम खूप भयंकर आणि नागपूरकरांच्या जीवाशी खेळणारा हा प्रश्न आहे. आणि आपण बघत असाल की 3 ज्या बसेस जळल्या, म्हणजे आता काल जी बस जळली आहे. आवाज येत नाहीये बंटीजी तुमचा आमच्यापर्यंत, काही ते तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचत नाहीये. मात्र तुषार, ही सगळी कल्पना, जी जी, पुन्हा जाऊयात आपण बंटी कुकडे यांच्याकडे. जी बोला. वाडीमध्ये ही बस जळलेली आहे, अशा 240 बसेस ह्या सर्व बसेस आरटीओनी पत्र दिलं की ह्या सेवानिवृत्त होतील, त्यांचा काळ संपलेला आहे. आता त्या 240 पैकी आधी 3 जळाल्या होत्या, 70 बसेस सीएनजी मध्ये कन्वर्ट करण्यात आल्या आणि उरलेल्या 167 बसेस ह्या बसेस निवृत्त करायच्या होत्या. आणि निवृत्त करून ठराव हा महानगरपालिकेचा ठराव आहे, हा माझ्या जवळ आहे. माझ्याच कार्यकाळात जानेवारी महिन्यात 6 जानेवारीला हा ठराव समितीने पास केला की ह्या सर्व बसेस रद्द करण्यात याव्या आणि याला भंगारात टाकण्यात याव्या. आणि नवीन माननीय मोदीजींनी ज्या बसेस आपल्याला केंद्र शासनाकडनं आणि माननीय नितीनजींनी ज्या 115 बसेस आल्या आहेत की यांची प्रवासांची तारांबळ होऊ नये, प्रवाशांना योग्य प्रवास करण्याची मुभा महानगरपालिकेकडनं मिळावी, या 115 बसेसचं टेंडर काढावं आणि त्या रस्त्यावर धावाव्या. म्हणजे प्रवासी जी नागपूरची प्रवासी जनता आहे त्या जनतेची पण अडचण होणार नाही आणि कोणत्याही प्रवासीचा जीव धोक्यात जाणार नाही. त्या सर्व बसेस ज्या जळलेल्या आहेत ह्या सर्व त्या 167 पैकी असलेल्या त्या बसेस आहेत. म्हणून महापालिकेने त्याची काळजी घेतलेली नाहीये. त्याच्यामध्ये फायरचं जी हे असते, आग नियंत्रक यंत्र जे असतं ते आग नियंत्रक यंत्र सुद्धा त्या बसेसमध्ये नव्हतं. बसेसची स्थिती फार खराब आहे. एक बिझनेस या पद्धतीने महानगरपालिकेचं प्रशासन
त्या दृष्टीने त्या बस सेवेकडे बघताय. बरं, मात्र बंटीजी, तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये हा प्रस्ताव पास झालेला असून सुद्धा आता 6 महिने झाले, तरी सुद्धा याकडे लक्ष का दिलं जात नाही? नवीन बसेस येत का नाही येत? मग प्रशासन ते झोपलेलं आहे. प्रशासनानं वारंवार सांगितलं की तुम्ही निविदा काढा, टेंडर काढा, आणि टेंडर काढून नागपूरकरांच्या सेवेमध्ये ह्या नवीन 115 याच्या आधी पण 40 बसेस आपण माझ्याच कार्यकाळामध्ये सँक्शन झालेले आहे निविदाच्या माध्यमातून. इलेक्ट्रिक बसेस झाल्या आहेत, त्या 40 बसेस 2 वर्षापासून अजून नागपुरात यायचं कारण नाही आहे. यामध्ये पूर्ण प्रशासन जे आहे प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. एखादी धोकादायक बस ही रस्त्यावरती चालत असताना अचानक त्याला आग लागली किंवा अशी दुर्घटना घडली, आतमध्ये बरेचसे प्रवासी असतील, तर मग यामध्ये एखाद्याच्या जीवावरती बेतलं तर मग जबाबदार कोण? यामध्ये जबाबदार पूर्ण परिवहन विभाग राहील. परिवहन त्यामध्ये आयुक्त जे असतील किंवा ज्यांच्याकडे ही व्यवस्था आहे त्यामध्ये प्रशासनाकडे ही सर्व जबाबदारी आहे. प्रशासन जे कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिले आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवर त्यांना वेटीस धरलेलं नाही, त्यांना बरोबर त्यांचं डिसिप्लिन त्यांचं ठेवलेलं नाही आहे, त्यामुळे ह्या घटना होत आहेत. जी बंटी कुकडेजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि हा मुद्दा आमच्याकडे मांडलात. तसेच धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीसाठी. यानंतर पुढच्या बातमीकडे आता आपण वळतोय, ती म्हणजे कथित फोन टॅपिंग प्रकरणी आज नाना पटोले यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यासाठी पुणे पोलीस आज मुंबईमध्ये येत आहेत. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणामध्ये नाना पटोलेंचा जबाब नोंदवला जाणार आहे आणि त्यासाठी पुणे पोलीस आज सकाळी 11 वाजेपर्यंत मुंबईमध्ये येतील आणि मग नाना पटोले यांच्या घरीच त्यांचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती मिळतीय. कथित फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला यांच्यानंतर आता नाना पटोले यांचा जबाब पुणे पोलीस नोंदवणार आहेत आणि त्यासाठी पुणे पोलीस मुंबईमध्ये येत आहेत. अमजद खान नावानं पटोलेंचा फोन टॅप झालेला आहे आणि याच कथित फोन टॅपिंग प्रकरणामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जबाब नोंदवला जाईल आज पुणे पोलिसांकडून. मात्र हा जबाब मुंबईमध्ये नोंदवला जाणार आहे नाना पटोलेंच्या घरीच. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आज नाना पटोलेंचा जबाब नोंदवला जातोय त्याबद्दल काय सविस्तर माहिती? श्वेता, आपल्याला माहिती आहे की रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख असताना महाराष्ट्रामध्ये काही राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्याचं प्रकरण झालं होतं आणि यातच वेगळ्या कोड नेम्स त्यांना देण्यात आलं होतं. नाना पटोले यांचं नाव सुद्धा अमजद खान हे नाव देऊन त्यांचं फोन टॅपिंग करण्यात आलं होतं. आणखीन त्याच प्रकरणावरचा गुन्हा पुणे पोलिसांनी दाखल केला. एकनाथ खडसे यांचीही चौकशी त्या प्रकरणात झाली होती कारण त्यांचंही नाव याच्यात होतं. कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला गेला. आज नाना पटोले यांचा जो जबाब आहे तो नोंदवण्यासाठी पुणे पोलीस मुंबईत दाखल होत आहे. नाना पटोले यांच्या निवासस्थानीच मोस्टली हा जबाब नोंदवला जाऊ शकतो किंवा कुलाबा पोलीस ठाण्यात. जागा स्थळ निश्चित नसती तरी पुणे पोलीस ज्यावेळेस 11 वाजता मुंबईत दाखल होत आहे त्यानंतरच त्याची निश्चित होईल. पण एक मात्र निश्चित की रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये हा जबाब अत्यंत महत्वाचा मानला जातोय आणि या जबाब झाल्यानंतरच चार्जशीट दाखल होणार आहे आणि हे चार्जशीट दाखल झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत अधिक वाढ होईल असं मानलं जरी जात असलं तरी नेमकं आजच्या जबाबामध्ये नाना पटोले काय नेमके आरोप करतात कारण सातत्यानं या विषयावर त्यांनी अनेक वेळा बोलले आहेत ते महत्वाचं मानलं जात आहे. जे प्रशांत, पुणे पोलीस कधीपर्यंत मुंबईमध्ये पोहोचतील आणि जबाब नोंदवण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? जी माहिती आपल्याला समजते श्वेता, यानुसार पुणे पोलीस 11 वाजेपर्यंत मुंबईत दाखल होत आहे आणि यानंतरच ही प्रक्रिया केली जाईल. नाना पटोले हे मुंबईत नव्हते, आज पहाटे ते सुद्धा मुंबईत दाखल झालेले आहे आणि यामुळे फक्त जबाब नोंदवण्यासाठी नाना पटोले दाखल झाले, त्यानंतरच ही जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अपडेट आपण घेत राहूच ज्यावेळी पुणे पोलीस मुंबईमध्ये येतील आणि नाना पटोले यांचा जबाब ते नोंदवतील. यानंतर पुढची बातमी, आगामी महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग लवकरच फुंकलं जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेत. त्यातच मुंबईमध्ये लवकरच आजी माजी सीएमच्या प्रचार सभा होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या 14 तारखेला BKC मैदानामध्ये जाहीर सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केलेला भोंग्यांचा मुद्दा, भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांच्या फैरी, या सगळ्यांना उद्धव ठाकरे या सभेमध्ये उत्तर देण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावमधल्या नेस्को मैदानात जाहीर सभा होणार आहे आणि या सभेत महाविकास आघाडी सरकारवरती हल्लाबोल केला जाण्याची शक्यता आहे. मी माझा उत्साह वाढवायला चाललेलो आहे कारण दमदार वाटचाल चालली असताना मला सुद्धा जरा हुरूप येतो, मला सुद्धा हुरूप होतो कारण आता हळूहळू मी कार्यक्रमात सुरुवात केलेलीच आहे. 14 तारखेला जाहीर सभा घेतोच आहे आणि किती दिवस आहे नुसतं ऐकत 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 बसायचं
करू ना एकदा काहीतरी थोडासा सवाल जवाब जो असतो एक दुसरी बाजू पण असते ती मोठी लोकांसोबत. या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूयात स्पीड न्यूज.